स्टुडंट्स इन दिस व्हिडिओ वी विल लर्न अबाउट द प्रेशर ऑन सॉलिड लिक्विड अँड गॅसियस या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इनर्शिया म्हणजे काय आहे नंतर त्याचे टाइप्स काय आहेत हे कव्हर केलं जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग स्टार्ट करूया प्रेशर ऑन सॉलिड्स काय असतं बघा एयर प्रेशर इज एक्झर्टेड ऑन वॉल्स ऑफ अ एअर प्रेशर इज एक्झर्टेड ऑन ऑल द ऑब्जेक्ट केप्ड इन एअर केप्ड इन अ एअर बघा हवेचं जे प्रेशर आहे हे ऑब्जेक्ट वर ऑल साईडला असतं एक्झर्ट करत असतं वेन वेट इज केप्ड ऑन अ सॉलिड प्रेशर इज एक्झर्टेड ऑन इट म्हणजे जसं सॉलिडचं वेट असतं त्या पद्धतीने प्रेशर एक्झर्ट होत असतं धीस प्रेशर डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ वेट अँड द कॉन्टॅक्ट एरिया बिटवीन द टू म्हणजे हे जे प्रेशर असतं हे कसं डिपेंड असतं तर त्याच्या वेटच्या व्हॅल्यूवर डिपेंड असतं आणि तो कॉन्टॅक्ट एरिया किती आहे या गोष्टीवर ते डिपेंड असतं बघा खाली आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे की एक फळी ठेवली आहे आणि त्याच्यावर पुस्तकं ठेवली आहेत फर्स्ट आपल्याला पुस्तक कसे दाखवले आहेत एकानंतर एक आपल्याला ठेवलेलं दिसत आहे आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे की सगळी पुस्तकं एकावर एक ठेवली आहे तर त्यामुळे काय होत आहे तर त्या फळीवर काय निर्माण होत आहे तर प्रेशरमुळे ती फळी काय झालेली दिसते आपल्याला वाकलेली दिसते आहे जर समजा आपण एकानंतर एक जर ठेवलेलं असेल तर त्याचं जे प्रेशर आहे ते सर्व बाजूला सारख्या पद्धतीने अप्लाय होत असल्यामुळे त्या लाकडी फळीला आपल्याला वाक आलेला दिसत नाही किंवा ती वाकलेली दिसत नाही पण जर का समजा आपण एकाच ठिकाणी वजन वाढवलं तर त्यामुळे काय होतं प्रेशर वाढतं आणि ती फळी वाकून तुटण्याची शक्यता असते मग तेच आपल्याला दिलंय की फोर्स आणि प्रेशर कसे एकमेकांशी रिलेटेड आहेत आता प्रेशर ऑफ लिक्विड बघा आता ऍक्टिव्हिटी दिली त्यासाठी की अ प्लास्टिक बॉटल एक प्लास्टिकची बॉटल घेतलेली आहे ती टेन सेंटीमीटर लॉंग आहे आणि त्याला एक ग्लास ट्यूब कनेक्ट केलेली आहे विच रबर बलून कॅन बी फिटेड आणि एक रबर बलून त्याला कनेक्ट केलेला आहे वॉर्म अप वन एंड ऑफ द ग्लास ट्यूब अँड जेंटली पुश इन द बॉटल एट अबाउट फायव्ह सेंटीमीटर फ्रॉम द बॉटम टू अवॉइड वॉटर लिकेज अप्लाय मोल्टन वॅक्स ऑन द साइड ऑफ द ग्लास ट्यूब नाव फिल्ड वॉटर स्लोली इन द बॉटल अँड सी हाऊ द बलून इन फ्लॅट्स वॉट इज ऑबझर्व्ह द प्रेशर ऑफ वॉटर ऍक्ट्स ऑन द साईड ऑफ द बॉटल ॲज वेल मग तुम्हाला डायग्रॅम दाखवलेली आहे की प्रेशर ऑफ लिक्विड कशा पद्धतीने असतं ज्या आता ऍक्टिव्हिटी मी फर्स्ट वाचली आहे त्याचंच बघा आहे की प्रेशर ऑफ लिक्विड कसं असतं तर एक बॉटल घेतली आहे त्या बॉटलला आपण एक ग्लास ट्यूब होल करून त्या बॉटलला एक ग्लास ट्यूब बसवली आहे त्याला एक आपण बलून बसवलेला आहे आणि बॉटलमध्ये पाणी आपण भरलेलं आहे मग हे पाणी भरलेलं असल्यामुळे काय होत आहे तर आपण ग्लास ट्यूब कनेक्ट केलेली असल्यामुळे ते वॉटर काय होत आहे बलून मध्ये जातं आणि आपल्याला बलून काय दिसतो तर त्याच्यामध्ये पाणी शिरलेलं दिसतं म्हणजे यावरनं आपण असं म्हणू शकतो की लिक्विड्स काय करतात त्यांच्या वॉल्सवर म्हणजे ज्याही कंटेनरमध्ये आपण त्यांना ऍड केलेलं असतं त्या कंटेनवर कंटेनरवर आपल्याला प्रेशर एक्झर्ट करताना दिसतात हे त्या ऍक्टिव्हिटीवरून आपल्याला कळतं आता सेकंड ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिलं आहे की पुन्हा एक प्लास्टिकची बॉटल घेतली आहे तिला तीन एक थिक निडल घेऊन त्याला काय केलेलं आहे वन टू थ्री नंबर टाकून त्याला आपण होल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी भरलं आहे मग पाणी भरल्यानंतर आपल्याला काय दिसत आहे तर पहिल्या होल मधून पडणारं पाणी कसं आहे थोडं लांब अंतरावर पडतंय दुसरं त्याच्यापेक्षा थोड्या कमी अंतरावर पडतं आहे आणि तिसऱ्या होल मधून पडणारं जे पाणी आहे ते कमी पडतं आहे म्हणजे जास्तच बॉटलच्या जा जवळ पडतंय मग याचं कारण काय आहे की जेव्हा पहिल्या होलमधनं पाणी पडतं आहे तेव्हा वरती वॉटरची लेवल जास्त असल्यामुळे ते प्रेशर जास्त एक्झर्ट करतं आणि त्याने त्यामुळे ते पाण्याची जी लिप पातळी जास्त असल्यामुळे काय होतं आहे तर आपल्याला ते पाणी एक नंबरच्या होलमधून जास्त लांब पडताना दिसतं त्याच्यापेक्षा दोन नंबरचं जे होल आहे त्याच्यावर पाण्याची जी लेवल आहे प्रेशर जे आहे ते कमी असल्यामुळे ते काय होतंय थोडं एक पेक्षा थोडं जवळ जवळ पडताना दिसतं आणि तीन नंबरचं जे होल आहे ते पाण्याचे लेवल त्याच्यापासून थोड्याच अंतरावर असल्यामुळे त्याच्यातनं येणारं पाणी कसं आहे तर अगदीच त्या बॉटलच्या जवळ आहे यालाच आपण म्हणतो लेव्हल अँड प्रेशर ऑफ लिक्विड म्हणजे लिक्विड जर जेवढं प्रेशर कमी असतं तेवढं ती आपल्याला काय दिसतं त्याची स्पीड पण आपल्याला काय कमी दिसते टाकीमध्ये पाणी जर भरून ठेवलेलं असेल आपली पाण्याची टाकी जर गच्च पाण्याने भरलेली असेल आणि आपण खाली जर टॅप सुरू केला तर आपल्याला काय येताना दिसतं पाणी खूप प्रेशरमध्ये आपल्याला नळाला येताना दिसतं पण जेव्हा ह्या वॉटरची लेव्हल म्हणजेच टाकीमध्ये असणाऱ्या पाण्याची लेव्हल जर कमी झाली आणि ती जर कमी झाली तर पाण्याला आपल्या आपल्या म्हणजेच त्या नळाला येणारं पाण्याचं प्रेशर कसं असतं कमी असतं आणि हळूहळू काय होतं टाकीतलं पाणी संपत गेलं की त्याचं प्रेशर कमी झाल्यामुळे नळाला पाणी येणं बंद होतं म्हणजे आपल्याला काय लक्ष देतं की द प्रेशर इन्क्रीज एज द दे डेप्थ ऑफ द लिक्विड इन्क्रीजेस म्हणजे जेवढा इन्क्री लिक्विड इन्क्रीज होता जातं डेफला तसं तसं प्रेशर पण त्याचं काय होत जातं इनक्रीज होत जातं आता गॅस प्रेशर काय आहे इफ अ बलून इज इन्फ्लेटेड बाय फिलिंग एअर बाय माउथ आपल्याला माहितीये आपण बऱ्याच वेळेस वाढदिवसाला फुगे फुगवतो मग त्यामध्ये आपण फुगवतो म्हणजे नेमकं काय करतो तर त्याच्यामध्ये हवा फिलिंग करतो आणि हवा भरल्यामुळे तो फुगा कसा झालेला दिसतो आपल्याला त्याचा आकार आपल्याला बदललेला दिसतो म्हणजे तो ऑल स्लाय ऑल साईडने आपल्याला साईड्सने आपल्याला इन्फ्लेट झालेला दिसतो आपण वेगवेगळ्या आकाराचे बलून बघितलेले आहेत जशा आकाराचा तो बलून असतो त्या शेपमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये आपण हवा फील केली की काय होतो तसा शेप त्याला प्राप्त झालेला आपल्याला दिसतो इफ अ पिन होल इज क्रिएटेड इन द बलून समजा आपल्या मित्राने जर गमतीने आपल्या बलूनला आपण हवा त्याच्यामध्ये फील करतो हो आहोत आणि बलूनला जर काय केलं होल क्रिएट करून टाकलं तर हवा त्याच्यामधनं काय होत जाते म्हणजे एअर त्याच्यातनं बलून मधनं काय होत जाते लीक होत जाते आणि आपण कितीही फुगवण्याचा त्याला प्रयत्न केला तरी तो आपल्याला फुगताना दिसत नाही म्हणजे द बलून डज नॉट इनफ्लेट फुल्ली लाईक अ लिक्विड गॅस अल्सो एक्झड प्रेशर ऑन वॉल ऑफ द कंटेनर इन विच इट इज एनक् यावर आपण असं म्हणू शकतो की गॅसही काय करतात प्रेशर एक्झर्ड करतात त्यांच्या कंटेनरच्या वॉलवर ऑल गॅसेस अँड लिक्विड हॅव कॉमन नेम फ्लुईड आणि म्हणून हव्याला हवेला आणि पाण्याला आपण काय म्हणतो फ्लुईड असं म्हणतो का बरं कारण ते काय होतात आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलेले दिसतात म्हणजे हवा कशी आहे एका ठिकाणी स्थिर राहू शकते का नाही ती कशी आहे फ्लुईड आहे जसं हवा आहे तसंच लिक्विड आहे जसं आपल्या हाताने जर लिक्विड सांडलं गेलं तर ते एका ठिकाणी स्थिर राहतं का नाही तर ते पसरतं म्हणून आपण त्याला काय म्हणतो फ्लुईड फ्लुईड्स इन अ कंटेनर एक्झाट प्रेशर फ्रॉम विदिन ऑन द वॉल्स अँड द बॉटम ऑफ द कंटेनर मग हे जे फ्लुइड्स असतात म्हणजेच वॉटर लिक्विड आणि गॅस हे काय करतात तर प्रेशर एक्झर्ट करत असतात ज्यामध्ये आपण त्यांना भरतो म्हणजे बलून मध्ये जर आपण त्याला भरलं हवेला तर काय होत असतं तर ते प्रेशर एक्झर्ट करतं कशावर त्या फुग्याच्या वॉल्सवर आणि बॉटमला त्या फुग्याच्या बॉटमला जसं पाणी आपण एखाद्या भांड्यामध्ये भरून ठेवलेलं असेल तर त्याच्या बॉटमला आणि त्याच्या वॉल्सवर प्रेशर एक्झर्ट करून करतं तर लिक्विड आणि गॅसेस हे दोन्ही प्रेशर एक्झर्ट करत असतात अ फ्लुईड एनक्लोज इन अ कंटेनर एक्झर्ट इट्स प्रेशर इक्वली इन ऑल डायरेक्शन एट अ पॉइंट विद इन द फ्लुईड आणि हे फ्लुईड आपण काय करू शकतो एखाद्या कंटेनरमध्ये जर आपण एनक्लोज करून टाकले तर ते त्या भांड्यामध्ये म्हणा किंवा आपण ज्यामध्ये त्यांना भरलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण त्यांना एनक्लोज केलेलं आहे ते ऑल डायरेक्शनला त्याच्या काय करत असतात प्रेशर एक्झर्ट करत असतात अशा पद्धतीने आपण गॅसेस प्रेशर काय आहे प्रेशर ऑन सॉलिड्स बघितलं आणि प्रेशर ऑफ लिक्विड बघितलं आता आपल्याला पुढचा टॉपिक बघायचं आहे तो म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर बघा एअर सराउंड्स द अर्थ फ्रॉम ऑल साइड्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या आजूबाजूला काय आहे की जी आपल्याला दिसत नाही पण ती आपल्या आजूबाजूला असते ती म्हणजे हवा दिसलेयर ऑफ एअर इज कॉल्ड ऍटमॉस्फिअर आपल्या आजूबाजूला जे हवेचा थर असतो त्याला आपण ऍटमॉस्फिअर असं म्हणतो द ॲटमॉस्फिअर एक्झिस्ट टू अबाउट सिक्स्टीन किलोमीटर हाईट हे जे ऍटमॉस्फियर आहे हे किती असतं तर सोळा किलोमीटर हाईटपर्यंत हे ॲटमॉस्फिअर आपल्याला आढळून येतं इट फर्दर्स एक्सटेंड्स अप टू अबाउट फोर हंड्रेड किलोमीटर इन अ व्हेरी डायल्यूट फॉर्म आणि जसजस आपण वर जातो तस तसं त्याचं प्रमाण काय होत जातं कमी कमी होत जातं द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर इज कॉल्ड ऍटमॉस्फेअरिक प्रेशर आणि हे जे प्रेशर क्रिएट करत असते हवा त्याला आपण काय म्हणतो ऍटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणतो इमॅजिन दॅट अ व्हेरी लाँग हॉलो सिलेंडर ऑफ युनिट क्रॉस सेक्शनल एरिया इज स्टँडिंग ऑन द सरफेस ऑफ द अर्थ अँड इट कं एयर आता एक इमेजिन करायचं आहे की आपण एक रिकाम सिलेंडर घेतलेला आहे आणि त्याचं जर बघितलं आपण त्याला जर अर्थवर आपण ठेवलेलं असेल तर त्याच्यामध्ये काय आहे रिकामय म्हणजे एअर कंटेन आहे वेट ऑफ दिस एअर इज द फोर्स अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ द सेंटर ऑफ द अर्थ आणि अर्थच्या सेंटरवरून त्या एअरच्या वेट इतकं फोर्स त्याच्यावर अप्लाय होत असतो धिस मीन्स दॅट ॲटमॉस्पेअरिक प्रेशर इज द रेशो ऑफ धिस वेट डिव्हायडेड बाय द एरिया ऑफ द सरफेस मग यावरनं आपण असं म्हणू शकतो की ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय असतो कशाचा रेशो असतो तर वेट त्या ऑब्जेक्टचं वेट आणि त्याचा जो एरिया सरफेस आहे यांचा जो रेशो असतो त्याला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणतो तर एअर प्रेशर ॲट द सी लेवल इज कॉल्ड वन ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲटमॉस्फिअर प्रेशर बघा हवेचं जे प्रेशर असतं ते सी लेवलला म्हणजे समुद्रसपाटीवर किती असतं वन ॲटमॉस्फिअर प्रेशर असतं एअर प्रेशर डिक्रीजेस ॲज वन गोज अप इन हाईट फ्रॉम द सी लेवल जस जसं आपण उंच जात जातो म्हणजे समुद्रसपाटीपासून आपण जसं उंच जात जातो तस तसं एअर प्रेशर हे काय होत जातं डिक्रीजेस होत जातं वन ॲटमॉस्फियर म्हणजे काय रेशो आहे तर वन ॲटमॉस्फियर इज इक्वल टू वन झिरो वन इंटू टू टेन रेस टू थ्री पा मीन्स पास्कल इज इक्वल टू वन बार इज इक्वल टू टेन रेस टू थ्री एम बार मग आपल्याला दिलेलं आहे की वन एम बार इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली किती आहे टेन रेस टू टू पास्कल आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज स्पेसिफाईड इन द युनिट यम बार ऑर हेक्टो पास्कल मीन्स यचपा द अॅटमॉस्फेरिक प्रेशर ऍट अ पॉइंट इन एअर इज इक्वल फ्रॉम ऑल साइड्स सगळ्या बाजूला जर आपण बघितलं तर ऍटमॉस्पेअरिक प्रेशर कसं असतं तर सारखं असतं हाऊ इज दिस प्रेशर क्रिएटेड आता आपल्याला एक क्वेश्चन विचारलेलं आहे आपण खाली आपण पॅराग्राफ दिलाय दुसरा तो बघूया की वी कॉन्स्टंटली बिअर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन अवर हेड्स सतत आपल्या डोक्यावर काय असतं तर ऍटमॉस्पेरिक प्रेशरचं आपण कॉन्स्टंटली ओझं वाहत असतो हाऊ द कॅव्हिटीज इन अवर बॉडी आर अल्सो फिल्ड विथ एअर अँड अँड व्हेन्स आर विथ ब्लड आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये काय आहे हवा असते आर्ट्रीज आणि व्हेन्स मधून ब्लड फ्लो होत असतं दे आर फॉर वी डू नॉट गेट क्रश अंडर वॉटर अँड ड्यू टू ऍटमॉस्फेअरिक प्रेशर ॲज द प्रेशर इज बॅलन्स मग आपल्या बॉडीमध्ये असणारं जो फ्लो आहे तो आणि बाहेरचं असणारं प्रेशर हे दोन्ही कसे असतात बॅलन्स असतात आणि म्हणून आपल्याला ॲटमॉस्पेरिक प्रेशर जाणवत नाही तर अर्थ ऍटमॉस्पेरिक प्रेशर डिक्रीजेस विथ हाईट फ्रॉम द सी लेवल ॲज शोन इन द फिगर आपल्याला खाली आहे की सी लेवलपासून जरा ज जसं आपण उंच जात जातो हाईट वाढत जाते तस तसं अर्थ ऍटमॉस्पेरिक प्रेशर काय होत जातं कमी कमी होत जातं बघा इथं सांगितलेलं आहे आपल्याला ऍटमॉस्फेरिक प्रेशर कसं होत जातं कमी कमी होत जातं ऍज द सी लेवल द ॲटमॉस्पेरिक प्रेशर वन झिरो वन इन टू टेन रेस टू थ्री पासकल इज ऍक्टिंग ऑन अ टेबल टॉप ऑफ साईज वन मीटर स्क्वेअर अंडर अ सच हेवी प्रेशर वाय डझन द टेबल टॉप क्रम्बल डाऊन आणि अशा पद्धतीने आपल्याला दाखवलंय की ऍटमॉस्फेरिक प्रेशर जसं आपण उंच जात जातो जा तसं तसं काय होत जातं त्या प्रेशर ॲटमॉस्पेरिक प्रेशर काय होत जातं डिक्रीज होत जातं कारण उंच गेल्यावर काय होतं हवेचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि म्हणून आपल्याला ॲटमॉस्पेरिक प्रेशर काय झालेलं दिसतं डिक्रीजेस झालेलं दिसतं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बियॉन्ड फोर्स कंटिन्यू करणार आहोत आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा, करा आणि प्रेस द बेल आयकॉन थँक्यू